होळीच्या सणांनिमित्त रंग बरसे हया म्युझिकल होळी गीतांचा कार्यक्रम मैसूर हॉल माटुंगा येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. कला म्युझिक अकादमीतर्फे धनश्री नाईक आणि राजेंद्र कांबळे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लोकप्रिय होळी गीते आणि नृत्य सादर करून होळी खेळण्यात आली. याप्रसंगी माननीय मनोजभाई संसारे यांनी उपस्थित राहून आयोजक व गायकांना शुभेच्छा दिल्या. प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका रसिका धामणकर आणि नेहा यांनी सेलिब्रिटी गायिका म्हणून आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गायिका धनश्री, राजेंद्र, चांदनी, मनु, शैलेश, इसरार, परेश, माजिद, सुनील, अजय यांनी धमाल होळी गीते सादर केली तर विजय यांनी निवेदन करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. हॅलो, माझं नाव धनश्री राज कांबळे. कला म्युझिक अकॅडमीचा स्टुडिओ मी ऑर्गनाईज करते, चालवते परळ या ठिकाणी. आणि त्या स्टुडिओच्या माध्यमातून जे काही हौशी गौशी टॅलेंटेड विद्यार्थी असतात किंवा मोठे वयस्कर वयोवृद्ध माणसं असतात, तर त्या सगळ्यांना गाण्याबद्दल माहिती करून देते आणि त्यांच्याकडनं त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मी कार्यक्रमांचं आयोजन करत असते, संगीत कार्यक्रमांचं. तर आज जागतिक रंगभूमीच्या दिनाचं औचित्य साधून आणि आपलं मराठी लोकांचा होळी सण आहे, शिवाय कोळी सण, कोळी लोकांचा तो सण आहे, त्यामुळे त्या दोन्ही सणांचं महत्व साधून मी या लॉकडाऊनचा जो सगळ्यात क्रिटिकल कालावधी आहे तर त्याच्यामध्ये हा एक छोटासा प्रयत्न करते आहे की संगीताच्या माध्यमातून लोकांना थोडंसं मनोरंजन करण्याचा. तर त्या उद्देशाने मी या ठिकाणी आज एक म्युझिकल डान्स इव्हेंट चं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी टॅलेंटेड सिंगर्स, ज्या सिंगरांमध्ये ओरिजिनल गाणं गायची त्यांची कुवत आहे, पण कसं आहे की सगळेच काही खूप प्रोफेशनल किंवा खूप पैशाने श्रीमंत वगैरे नाही आहेत की ते करू शकत नाहीत, तर अशा लोकांना काही मानधन न घेता त्यांना मी स्टेजवरती परफॉर्म करायची संधी देते. तर त्याच्यामध्ये अक्षरशः टॅक्सी ड्रायव्हरपासून तर छोटे छोटे स्टॉल चालवण्यापासून तर प्रोफेशनल ऑफिसर लोक सुद्धा आहेत आणि वेगवेगळ्या वयाच्या कॅटेगरीमधले आहेत, तर ते लोक पण खूप हॅपी असतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या एक सामाजिक भान ठेवून की समाजातील तळागाळातल्या वयोवृद्ध किंवा जे आपले अनाथ लोक किंवा वृद्धाश्रमातले लोक असतात अशा लोकांना मी विनामूल्य इथे प्रेक्षक म्हणून आमंत्रित करत असते. अनफॉर्च्युनेटली आता या सीझन मध्ये मला असे वयोवृद्ध लोक इथे जास्त बोलवून सांगून सुद्धा ते येऊ शकत नाही, तर अशी गोष्ट आहे. तरी पण प्रेक्षकांसाठी हा विनामूल्य कार्यक्रम मी करते सामाजिक भान ठेवून, आणि तो माझं हे आहे की पद्धत आहे, माझी ती इच्छा आहे की मी समाजाचं काहीतरी देणं लागते. त्याच्यामुळे मी कुठलाही तिकीट शो लावलेला नाही आतापर्यंत, माझे जवळजवळ 8 ते 10 शो झालेत आणि अशा पद्धतीने मी माझ्या आयुष्याची वाटचाल करत आहे. सगळ्यांना या आपल्या चॅनलच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की आमच्या या कार्यक्रमाला आपली म्हणजे काय म्हणतात त्याला आपलं येणं असू द्या आणि आपण अनुभव घ्या, त्याचा आनंद घ्या आणि खरोखर चांगलं असेल तर नक्कीच लाईक करा. आणि काही त्रुटी राहिलेल्या असतील किंवा काही असतील तर त्याच्यामध्ये आम्हाला तुम्ही गाईडलाईन सुद्धा करा. सगळ्यांचं मत इथे घेऊन मी वाटचाल करत असते. माझे मिस्टर राजेंद्र कांबळे हे बरेच वर्ष मोहम्मद रफींचे शो आयोजित करतात, रोड शोज आयोजित करतात, त्यांनी गेले 30 वर्ष ते करत आहेत आणि त्यांची मला साथ या मध्ये फार मोलाची आहे, महत्वाची आहे आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्यांचाही गाईडलाईन्स आहे, त्यांच्या गाईडलाईन्स प्रमाणे मी करते. धन्यवाद. सर्वप्रथम तुम्हाला मीडिया चॅनलला नमस्कार. आणि आज आम्ही जो हा कार्यक्रम ठेवलेला आहे कला म्युझिक अकॅडमी, आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये आपला देश कोरोनाच्या महामारीमध्ये खूप खाली तळाला गेलेला आहे. लोकांचे नोकऱ्या गेलेले आहेत, परिस्थिती अशी झालेली आहे. तर आता लोकांना कसं या संकटातून या दुःखातून आपण सावरू तर शकत नाही, पण या म्युझिकच्या माध्यमाने त्याला माध्यम ठरून आम्ही त्यांचा काही काळ का असेल ना की त्यांना एक चांगला
संगीत चांगले संगीत ऐकवून संगीतच्या महफिलमध्ये त्यांना त्यांचा विरंगुळा दूर करावा, त्यांचे दुःख थोड्याफार प्रमाणामध्ये आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो या संगीताच्या माध्यमातून. तर हा एक खारीचा वाटा या आम्ही धनश्री आणि मायातर्फे आम्ही हे विनामूल्य जो शो लावतो प्रत्येक वेळेला, नवीन कलाकारांना संधी देऊन त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा, पुढे जाण्याचा त्यांना मार्ग मोकळा करावा, ही आमची एक ही असते, जिद्द असते आमची. आता परमेश्वर जितका साथ देईल, जोपर्यंत आमच्या जीवा जीव आहे, आम्ही हे कार्य पुढे नेणार, हे आमचं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी रसिका धामणकर. सर्वप्रथम सगळ्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या आणि होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या आपण ज्या परिस्थितीतून जातोय कोरोना पॅन्डेमिक मधून, त्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या घरात खूप दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. तर अशा लोकांसाठी म्हणा किंवा काही कलाकार असे असतात की जे खूप छान गातात पण त्यांना संधी मिळत नाही प्रोफेशनल लेवलवर गायची, तर अशा लोकांसाठी हा जो मंच आमच्या धनश्री मॅडम आणि राजेंद्र सरांनी उपलब्ध करून दिलेले, त्यासाठी मी सर्वप्रथम त्या दोघांचेही खूप मनपूर्वक आभार मानते आणि अभिनंदन सुद्धा करते. कारण ते दोघं अत्यंत जबाबदार, कर्तव्य दक्ष असे एक जागरूक जोडपं आहे आणि सतत त्यांच्या डोक्यात समाजासाठी काय करता येईल किंवा दुर्लक्षित लोकांसाठी काय करता येईल, उपेक्षित कलाकारांसाठी काय करता येईल, आणि विशेष म्हणजे यात कुठेही ते त्यांचा व्यावसायिकपणा ते दाखवत नाही, दिसू देत नाही आणि नाहीच मुळात व्यावसायिकपणा त्यांच्यामध्ये. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून ते हे शो ते लावतात आणि बऱ्याच कलाकारांना याचा खूप फायदा झालेला आहे आणि कलाकार खूप उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. जेव्हा एखादा कार्यक्रम संपल्यावर एखादं जोडपं किंवा कोणाच्या कुटुंबातले येऊन आम्हाला म्हणतात की खूप बरं वाटलं हो तुमचा कार्यक्रम बघून, म्हणजे आम्ही ना आमचं दुःख फार विसरून गेलो 2-3 तासासाठी, तेव्हा असं वाटतं की परमेश्वरात आम्हाला कलाकाराचा जन्म देऊन खूप मोठे उपकार केलेत आमच्यावर. आणि धनश्री आणि राजेंद्रजी सतत काहीतरी ह्या उपक्रमातून कलाकारांसाठी काहीतरी करत असतात आणि धनश्री माझी खूप चांगली मैत्रीण आहे, तशीच एक ती उत्तम आयोजक सुद्धा आहे आणि घर, तिचं बिझनेस, तिचं सगळं हे सांभाळून ते जी काही करते ते खरोखर कौतुकास्पद आहे. तसंच मी सगळ्यांना आवाहन करेन की या शोसाठी तुम्ही सुद्धा पुढे या. कलाकारांना यामुळे खूप प्रोत्साहन मिळतं, ज्या कलाकारांना कुठे काही करायची संधी मिळत नाही त्यांना ह्या प्रोग्राम मधून आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा, सहभाग घ्या आणि असेच हे कार्यक्रम उत्तरोत्तर होत राहू देत. धन्यवाद. रितेश वंजारी, किशोर फॅन क्लब ऑर्गनायझर. आज कला म्युझिकल अकॅडमीचा सुंदर असा शो होत आहे. त्यांचे ऑर्गनायझर आहेत राजेंद्र कांबळे आणि धनश्री ताई. यांच्या सो असा असतो, हर वर्षी आम्ही तो प्रोग्राम करतो. त्याच्यामध्ये चांगले चांगले कलाकार लोकांना, गायक लोकांना संधी देतात आणि विनामूल्य सेवा असते आणि सुंदरचा असा प्रोग्राम होतो. आज कोळी गीत वगैरे, डान्सेस वगैरे ठेवले त्यांनी. एक नवीन काहीतरी लॉकडाऊनमध्ये आता भरपूर लोकांनी 1-1.5 वर्ष झालं असेल म्हणजे फ्रस्ट्रेशनमध्ये, पण ही अशी कला त्यांनी सादर करायला, त्याचा मी त्यांना खूप अभिनंदन देतो. त्यांना मी आजच्या प्रोग्रामसाठी हार्दिक अभिनंदन. मी सुनील मांजरेकर, कराओके मेकर. आज जसे जगामध्ये माझे कराओके पसरलेले आहेत, 116 देशामध्ये माझे कराओके पसरले आहेत आणि त्याचे लोक वापर करून सगळीकडे कार्यक्रम करत आहेत. ज्यांना गाण्याची संधी मिळत नाही ते लोक या कराओकेवर जात आहेत आणि या इथे मी आज एक ऑपरेटर म्हणून आलेलो आहे. हा जो कार्यक्रम आहे तो होळी निमित्ताने भरवलेला आहे आणि नवीन कलाकारांना या इथे गाण्याचा उपभोग घेता यावा यासाठी या इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. धनश्री नाईक आणि राजेंद्र कला म्युझिक अकॅडमी या इथे जो कार्यक्रम सादर करणार आहेत त्यासाठी ऑपरेटिंग मी करणार आहे आणि सर्वांना, आपल्या सर्वांना माझ्यातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. राठोड, मी नुकतंच एक म्युझिक कला म्युझिक अकादमीने जॉईन झालो आहे. 15 दिवसापूर्वीच एक स्टेज शो केला होता आम्ही, म्हणजे 14 फेब्रुवारीला, आणि माझी प्रॅक्टिस नव्हती तरी पण आपल्या धनश्री मॅडम आणि राजेंद्र यांच्यामुळे आमचं डेअरिंग वाढली आणि त्याने आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि त्यामुळेच आम्ही स्टेजवर उभं राहू शकलो. थँक्यू त्यांचं.
आणि बस बाकी सॉरी. नमस्कार, माझं नाव प्रमोद पांडुरंग तांबे. या कला म्युझिक अकॅडमी तर्फे हा जो काय. माझं नाव परेश प्रकाश बादवे. ऍक्च्युली हा माझा पहिलाच दिवस आहे, म्हणजे मी आता यांच्या शो मध्ये पहिल्या वेळेलाच गातोय. कळमोड मी ऍक्च्युली संधी बघत होतो, पण मला कधी चान्स मिळाला नव्हता. आज मी गातोय, मला खूप आनंद होतोय. आणि यांचं अकॅडमी बघतो ना, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे समजा तिथे डान्स पण शिकवले जातात, गाणी पण शिकवली जातात, आणि सगळ्या प्रकारे एकदम उत्तम अकॅडमी आहे. त्यामुळे खूप मला आनंद वाटतो की आज मी इथे परफॉर्म करणार आहे. राजेंद्र दामले साहेब, त्याचबरोबर गौरीश्री मॅडम या आणि या अकॅडमीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य यांच्या वतीने जागतिक रंग निर्मिती या निमित्ताने आज कराओकेच्या जे सिंगर्स आहेत किंवा जे कोणी संगीत प्रेमी लोक आहेत यांचा एक अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी या दोन्ही विभागांनी आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम जागतिक रंगभूमी दिनाच्या या सभागृहात उपस्थित असणाऱ्या तमाम सर्व कलावंतांना हार्दिक शुभेच्छा देतो.